आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी जी मराठीची मालिका मिसेस मुख्यमंत्रीमध्ये अखेर सुमी आणि समरनं निर्णय घेतला की तात्याची खानावळ बंगल्यातच सुरू करायची. मात्र ताई मॅडमचा याला विरोध होता. मात्र तात्या त्यांना स्पष्टपणे म्हणतो की मी तुमच्या घरात तुम्ही दिलेलं अन्न फुकटात खाऊ शकत नाही आणि मला कर्ज देखील फेडायचं आहे, त्यामुळे खानावळ सुरू करणं जरुरी आहे आणि समर त्यासाठी अनुमती देतो. आता सुमीची खानावळ तिच्या तात्यासोबत बंगल्यात सुरू होणार आहे आणि त्या खानावळीला कसा रिस्पॉन्स मिळतो हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान या मालिकेच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं की समर साखर कारखान्याचा चेअरमॅन झाल्यामुळे ताई मॅडम सर्वांना पार्टी देतात आणि या पार्टीच्या जेवणाची व्यवस्था करायला तात्याला सांगतात. मात्र सुमी सकाळपासून घरात नसते, त्यामुळे तात्या आणि समर चिंतित होतो आणि मग त्यांना कळतं की सुमन तात्याच्या घरी जाऊन त्याचं खानावळीचं सामान घेऊन आली आहे. आता खानावळ कशी चालणार? सुमनची ही सर्व पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली ही सुमनची खानावळ ताई मॅडमच्या आयुष्यात कोणता बदल घडवणार हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.